सध्या यात्रा उत्सव असे भरभरून कार्यक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. मोठ्या उत्साहात ग्रामस्थ यामध्ये सहभागी होत असतात. येवला तालुक्यातील अंदरसूलमध्ये अशाच एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शबरीमाता मंदिरात दुर्गा सप्तशती पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 500 महिला सहभागी झाल्या होत्या. मंदिरात दुर्गा सप्तशती पठण करण्यात आलं. शाबरी मातेचं जे मंदिर आहे, हे शाबरी मातेचं मंदिर फार दुर्मिळ असतं आणि या ठिकाणी शाबरी मातेच्या चरणी दुर्गा सप्तशतीचा पाठ व्हावा अशी समस्त सेवेकऱ्यांची इच्छा होती. म्हणून येवला तालुका स्वामी समर्थ केंद्रांच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठ घेतला आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ घेतला आहे, जेणेकरून कुलदेवतेची सेवा व्हावी आणि जवळजवळ 500 स्त्री पुरुष सेवेकऱ्यांनी या ठिकाणी आईसाहेबांच्या चरणी या शाबरी मातेच्या चरणी आपली सेवा रूपाने आम्ही तो पाठ घेतला. सर्वसामान्य जी स्त्री आहे तिला काही प्रत्येक अतिशय म्हणजे ज्या मेन ठिकाणावर जे 3.5 फीट आहे तिथे जाऊन आपली सेवा रुजू करू शकत नाही आणि घरोघर कुलदेवतेची सेवा व्हावी म्हणून घरोघर कुलदेवतेची सेवा उपक्रम आहे तो चालू केलेला आहे. तर ही जी स्तुती आहे हा ग्रंथ म्हणजे आपली जी स्तुती आहे याच्यामध्ये जे स्तोत्र मंत्र जपले त्याने ऊर्जा प्राप्त होते आणि ही ऊर्जा असते ती स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. श्री गणेश नामाचा जयघोष करत दुर्गा सप्तशती पठणाला सुरुवात झाली. खास पारंपरिक पेहरावात महिला दुर्गा सप्तशती पठण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. दुर्गा सप्तशती पठणानिमित्त काढण्यात आलेली खास रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. येवला येथून येणाऱ्या महिलांसाठी खास बसची सोय करण्यात आली होती. या पठण कार्यक्रमात पुरुषही उत्साहात सहभागी झाले होते. अंदरसूल येथील शबरीमाता मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं नेहमीच आयोजन करण्यात येत असतं. मात्र यावर्षी आयोजित करण्यात आलेला दुर्गा सप्तशती पठणाचा कार्यक्रम खासच म्हणावा लागेल. 500 महिलांच्या मुखातून दुर्गा सप्तशतीचे सामूहिक सूर आणि मंत्रोच्चाराने वातावरण भारावून गेलं होतं. गजानन देशमुख, येवला, AM न्यूज.